नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघात होत असून हे अपघात प्रवाशांसाठी जीवघेणे ठरत आहेत. दिनांक 7 डिसेंबरच्या रात्री देखील या मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. महाडमधील नडगाव हद्दीत भरधाव इनोव्हा कारनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये दुचाकीस्वार अशोक हिरू पावशे वय वर्ष 49 राहणार चांभारखिंड यांचा जबर जखमी होऊन मृत्यू झाला. अशोक पावसे हे मित्राच्या भावाच्या लग्न सोहळ्यातील उठणे समारंभाला नडगाव येथे गेले होते. मात्र परतताना त्यांना अपघाती मृत्यूनं गाठलं. या अपघातास कारणीभूत असलेला इनोव्हा कार चालक अपघातानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस या फरार इनोव्हा चालकाचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी महाशक्ती ॲम्ब्युलन्स अवघ्या 10 मिनिटांमध्ये दाखल झाली. जागीच मरण पावलेल्या अशोक पावशे यांचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला आहे. महाड MIDC पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी रामदास चव्हाण, महाड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.